ओम नमः शिवाय मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्व मित्रांचे ना सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की जर तुमचे शत्रू जर तुमचे पार्टनर आहेत किंवा तुमचं जर त्या शत्रूंबरोबर नेहमीचा सामना होतो किंवा ते शत्रू तुमच्या वारंवार समोर येत आहेत, तर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण कसं होतं की आपला एखादा उद्योग असतो आणि त्या उद्योगामध्ये ना आपल्याला कधी कधी आपल्या शत्रूंबरोबर पण आहे ना काही ना काही व्यवहार करावे लागतात किंवा त्या शत्रूंबरोबर आहे ना काही उद्योगात आहेत ना आपल्याला मदत घ्यावी लागते आणि आपल्याला नक्की माहीत नसतं की ते शत्रू आपले शत्रू आहेत का मित्र आहेत. आणि जर ते शत्रू हे पण तुम्हाला पक्कं माहिती आहे तर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शत्रूपासून ना सहजासहजी तुमचा बचाव करता येईल. म्हणजे हा उपाय जो आहे तो तुमच्या शत्रूपासून ना तुमचं रक्षण करण्यासाठी आहे. तर मी तुम्हाला तो उपाय सांगतो. त्या अगोदर मी तुम्हाला एकच नंबर विनंती करेल की जे व्ह्यूअर्स पहिल्यांदा माझ्या चॅनलला भेट देत आहेत किंवा पहिल्यांदा माझ्या चॅनलचे व्हिडिओ बघतात, कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच घंटीचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ आहेत ना सहजासहजी प्राप्त होतील. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला तो उपाय सांगतो. तुम्हाला हा उपाय ना रविपुष्य नक्षत्र ज्या दिवशी पण असतं ना त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्या अगोदर तुम्हाला ना रविपुष्य नक्षत्र कधी आहे ते बघून घ्यायचे किंवा ते ना बघून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला हा उपाय करताना ना कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही. तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं की ज्या दिवशी पण रविपुष्य नक्षत्र असेल ना, तर तुमच्या जर घरापाशी तुमची जर एखादी छोटीशी बाग असेल आणि त्या बागेमध्ये जर मोगऱ्याचं झाड असेल तर त्या झाडाचा आहे ना आपल्याला ह्या उपायासाठी वापर करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये मोगऱ्याचं झाड नसेल तर तुम्हाला ते ना बाजारातून विकत आणायचे. तुम्हाला ज्या दिवशी उपाय करायचा त्याच्या 2 ते 4 दिवस अगोदर, जेणेकरून आपल्याला त्या झाडाचं ना एक मूळ लागणार आहे त्यासाठी तुम्हाला ते झाड बाजारातून ना विकत आणायचे. आणि ज्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करणार आहे, तुम्ही तर बघितलेलंच असेल की रविपुष्य नक्षत्र कधी आहे, त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचे जसे की थोडेसे ना अक्षत घ्यायचे, तर अक्षताला थोडंसं हळदी कुंकू लावायचे आणि त्या झाडापाशी तुम्हाला जायचे आणि त्या झाडाची मनोभावी प्रार्थना करायची की तुम्हाला तुमच्या शत्रूपासून तुमचं रक्षण व्हावं. या पद्धतीने त्याला प्रार्थना करून तुम्हाला ते जे आपण अक्षत घेतले ना त्या अक्षत आहेत ना त्या झाडाच्या मुळापाशी ना ठेवून द्यायचेत आणि तिथं 2 अगरबत्त्या लावायच्यात आणि तुमचे जे पण शत्रू आहे ना त्या शत्रूंपासून रक्षण होण्यासाठी ना प्रार्थना करायची. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करणार आहे, रविपुष्य नक्षत्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी सकाळी तुम्ही स्वच्छ आंघोळ करायची, स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि तुम्हाला आहे ना परत त्या झाडापाशी जायचे. त्या झाडापाशी गेल्यानंतर त्या झाडाचं एक छोटंसं आहे ना मूळ काढून घ्यायचे. पण ते मूळ काढून घेताना मात्र एक काळजी घ्यायची की तुम्ही ज्यावेळेस पण ते मूळ काढणार आहे ना त्या झाडाला ना इजा पोचली नाही पाहिजे, ह्या पद्धतीने ना तुम्हाला ते मूळ काढून घ्यायचे. ते मूळ काढून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जायचे. देवघरामध्ये गेल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल ना तर त्या गंगाजलाने ना त्या मुळाला आहे ना थोडंसं धुवून घ्यायचे आणि एक ना वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये ते मूळ तुम्हाला ठेवून द्यायचे. ते ठेवून दिल्यानंतर तुम्हाला ना 2 अगरबत्ती आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मी तुम्हाला एक मंत्र देतो, तो मंत्र तुम्हाला 108 वेळेस ना म्हणायचा आहे किंवा त्या मंत्राचे तुम्हाला एक माळा ना जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम नमः भगवते रुद्राय सर्ववज्ञ त्रैलोक्य कास तरणी ओम फट स्वाहा. ह्या मंत्राचा आहे तुम्हाला एक माळा जप करायचा आहे किंवा 108 वेळेस ना जप करायचा आहे. तो मंत्र जर समजलेला नसेल ना तर मी तो मंत्र परत एकदा सांगतो. ओम नमो भगवते रुद्राय सर्ववज्ञ त्रैलोक्य कास तरणी ओम फट स्वाहा. या मंत्राचा आहे तुम्हाला 108 वेळेस ना जप करायचा आहे. हा जर मंत्र तरी देखील समजलेला नसेल तर तो माझ्या स्क्रीनवर येतो आहे, त्याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घेतला ना तरी देखील चालेल. नंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक ना तांब्याचं आहे ना तावीज आणायचं आहे आणि त्या तावीजमध्ये ना ते जे मूळ आहे ना ते टाकून ठेवायचे. जर पुरुष करत असेल तर पुरुषाच्या उजव्या हात खांद्यावर आणि जर स्त्री करत असेल तर स्त्रीचं आहे ना डाव्या खांद्यावर आहे ना ते बांधून ठेवायचे. तुम्ही बघताल की तुम्ही ज्यावेळेस पण हा उपाय करताना तर ते मुळामध्ये इतकी पावर येऊन जाईल की तुमचा शत्रू ज्यावेळेस पण तुमच्या समोर येईल ना तर त्याची अर्धी ताकद आहे ना ऑटोमॅटिकली ना होतीची नव्हती होईल आणि तो तुमच्या समोर ना टिकाव धरू शकणार नाही. तर चला मित्रांनो, तुम्ही हा उपाय करून बघा. हा उपाय समजण्यात जर काय अडचण असेल तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्या सांगण्याचा आहे तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल. तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्याचे ना मोटिवेशन भेटेल. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.